स्वाभाविक आहे. इतर घडामोडींकडे वळूया. मुंबईच्या गोरेगावमध्ये भीषण आग लागली आहे. एका स्टुडिओला ही आग लागल्याचं समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. एकूण 8 गाड्या आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. गोरेगाव इथं एक स्टुडिओ आहे. या स्टुडिओला भीषण आग लागलेली आहे. ही मुंबईतल्या गोरेगाव इथली दृश्य आहेत, जिथे एका स्टुडिओला भीषण आग लागली आहे आणि ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न आत्ता सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात आणि आग विझवण्याचं काम सध्या सुरू आहे. आमचे मुंबईचे प्रतिनिधी दिवाकर सिंग यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. दिवाकर, क्या अपडेट? दिवाकर, क्या अपडेट इस फायर के बारे में? आमचे प्रतिनिधी मुंबईचे दिवाकर सिंग आपल्या संपर्कात आहेत, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत. गोरेगाव इथला हा स्टुडिओ आहे जिथे आग लागली आहे. या आगीसंदर्भातली सगळे अपडेट्स आपण घेतो आहोत, पण 8 गाड्या अग्निशमन दलाच्या घटनास्थळी दाखल झाल्याची आणि आग विझवायला सुरुवात झाल्याची प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचती आहे. ही दृश्य गोरेगावातली आहेत. मुंबईतल्या गोरेगाव या परिसरामध्ये फिल्म सिटी तर आहेच, मात्र अनेक छोटे मोठे स्टुडिओज आहेत जिथे वेगवेगळ्या चित्रपटांचे किंवा मालिकांचे मोठमोठे सेट्स उभे असतात. अशाच गोरेगावातल्या एका स्टुडिओला भीषण आग लागलेली आहे. आमचे प्रतिनिधी परत एकदा जोडले गेलेले आहेत दिवाकर सिंग आपल्यासोबत. दिवाकर, आप क्या अपडेट बताएंगे? देखिए, करीब आधे घंटे का वक्त बीत चुका है. जो जानकारी मिली थी फायर ब्रिगेड को, करीब 4:15 बजे के आसपास जानकारी मिली थी, जिसके बाद 8 गाड़ियां जो है वो स्पॉट से निकाली गई थी. वहां पर अभी भी आग बुझाने की जो कोशिश है वो फायर ब्रिगेड द्वारा चल रही है. अहम बात यह है कि ये फिल्म का सेटअप था, जो स्टूडियो बनाया गया था उसमें यह आग लगी है. आग कैसे लगी अभी इस पता नहीं चल पाया है, लेकिन वहां पर फायर ब्रिगेड की टीम लगातार 8 गाड़ियों के साथ आग बुझाने की कोशिश कर रही है. हालांकि इस घटना कोई हताहत या कोई घायल नहीं हुआ है, लेकिन पूरा जो स्टूडियो है जो फिल्म के सेट के लिए बनाया गया था वो पूरी तरह से जलकर खाक हो गया है. यानी आग की गंभीरता आप समझ सकते कितनी बड़ी आग थी, भीषण आग थी, और जिस तरह से आग ने पूरे स्टूडियो को अपनी लपटों में लिया है. फायर ब्रिगेड की जांच के बाद ये सामने आ पाएगा कि आखिर किस वजह से जो सेटअप बनाया गया था वो जो है वहां पे आग लगी. एक जानकारी और, ये जो सेटअप बनाया गया था वो इलीगल तरीके से बनाया गया था. बीएमसी ने कई बार इसे डेमोलिश भी किया था, लेकिन उसके बावजूद भी ये दोबारा से रिकंस्ट्रक्ट हो रहा था, जिसके चलते ऐसे में अब अहम बात यह है कि बीएमसी भी इस पूरे मामले की जांच करेगी, मुंबई पुलिस जांच करेगी और फायर ब्रिगेड की ये जांच करके बताएगी कि आखिर आग यहां पर कैसे लगी. दिवाकर जी, शुक्रिया इस पूरी जानकारी के लिए. आमचे प्रतिनिधी दिवाकर सिंग आपल्याला माहिती देत होते. जसं ते माहिती देत आहेत, एक सेटअप चित्रपटासाठी उभा केला गेला होता, तो पूर्ण सेटअप जळून गेला आहे हेच आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळेल. भीषण अशी आग होती, अर्ध्या तासापासून आग धुमसते आहे आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण महापालिकासुद्धा आणि मुंबई पोलीससुद्धा या सगळ्या प्रकरणाची चौकशी करतील, कारण वारंवार सूचना करूनसुद्धा हा अनधिकृतपणे सेटअप उभारला जात होता अशी माहिती मिळते आहे.